लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी म्हणजे 13 मे रोजी मतदान होत आहे. या अंतर्गत पुणे, शिरूर, मावळ, नगर, जळगावसह महाराष्ट्रातील 11 मतदारसंघात मतप्रक्रिया पार पडणार आहे. मागच्या काही दिवसात राज्यातील निवडणुकीचं वातावरण चांगलंच फिरल्याचं दिसत आहे, त्यामुळे हा टप्पाही भाजपासाठी जड जाण्याची चिन्ह आहेत. महायुतीच्या 3 ते 4 जागा वगळता अन्य जागा धोक्यात असल्याचं बोललं जात आहे. काय आहे या 11 मतदारसंघातील स्थिती, महायुतीपुढं महाविकास आघाडीनं कसं आव्हान उभं केलं आहे याचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, नगर, शिर्डी आणि बीड अशा 11 ठिकाणी निवडणूक होते. यातील खान्देश आणि भाजप हे समीकरण मानलं जातं, मात्र बाले किल्ल्यातच भाजपला तगडं आव्हान मिळालं आहे. जळगावात भाजपाच्या स्मिता वाघ यांच्यासाठी ही निवडणूक अग्निपरीक्षा ठरते. तिकीट नाकारल्यानं उन्मेष पाटील यांनी ठाकरे सेनेची मशाल हाती घेतली. सेनेच्या उमेदवार करण पवार पाटील यांना त्यांची चांगली साथ मिळते, त्यात भाजपमधील नाराजीनंसुद्धा डोकं वर काढलेलं दिसत आहे, त्यामुळं करण पवार बाजी मारण्याची शक्यता या ठिकाणी वाढली. एकेकाळी काँग्रेसचा गड असलेल्या नंदुरबारमध्ये सुद्धा जोरदार फाईट आहे. गेल्या 10 वर्षापासून भाजपाच्या ताब्यात हा मतदारसंघ आहे, तो पुन्हा काबीज करण्यासाठी काँग्रेसने ताकद लावली. भाजपने हिना गावित यांनाच मैदानात उतरवलंय, तर काँग्रेसने ॲडव्होकेट गोपाल पाडवी यांना उमेदवारी दिली. तरी खरी लढत डॉक्टर विजयकुमार गावित व के सी पाडवी या दिग्गज राजकारण्यामध्येच असेल. आपल्या उत्तराधिकाऱ्यांसाठी त्यांनी जोर लावलाय. आदिवासी बहुल असलेल्या या मतदारसंघातूनच काँग्रेसच्या प्रचाराची सुरुवात होत असे, त्यामुळे गांधी कुटुंबियांशी या मतदारसंघाची वेगळे नाते आहे. यंदा नंदुरबार पुन्हा मिळवण्याच्या ईर्षेनेच काँग्रेस मैदानात उतरली. गावित यांच्याबद्दलची नाराजी, आदिवासींचे प्रलंबित प्रश्न यामुळे पाडवी यांच्यासाठी संधी उपलब्ध झाल्याचं मानलं जातं. एकनाथ खडसेंचा गड असलेल्या रावेरमध्ये भाजपच्या रक्षा खडसे तिसऱ्यांदा नशीब आजमवत आहेत. त्यांच्यापुढे राष्ट्रवादीच्या श्रीराम पाटील यांनी आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. खडसे यांनी आपली सगळी ताकद सुनेसाठी लावली, तर राष्ट्रवादीने सुद्धा जोरदार प्रचार सुरू केला आहे, त्यामुळे रक्षा खडसे यांच्याकरिता मतदारसंघ अनुकूल असला तरी तेवढा सोपा राहिलेला दिसत नाही. मराठा आंदोलनाचा केंद्रबिंदू राहिलेल्या जालन्याच्या निवडणुकीकडेही राज्याचं लक्ष लागलंय. सलग 5 वेळा निवडून आलेल्या केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि काँग्रेसच्या कल्याण काळे यांच्यात लढत होते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपबद्दल समाजात नाराजी आहे, त्यामुळे दानवेंचे गणित बिघडणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. काळे यांना निवडणूक लढवण्याचा अनुभव आहे, त्यामुळे त्यांनीही दानवेंविरोधात तोडीसतोड प्रचार यंत्रणा राबवल्याचं त्या ठिकाणी दिसत आहे. हे पाहता निवडणूक चुरशीची होऊ शकते. औरंगाबादमध्ये शिंदे गटाचे संदीपान भुमरे, सेनेचे चंद्रकांत खैरे व MIM चे इम्तियाज जलील यांच्यात तिरंगी सामना आहे. भुमरे हे पैठणमधून 3 आमदार म्हणून निवडून आलेत, पण पैठण हे जालना मतदारसंघात मोडते, त्यामुळे हक्काच्या मतांची बेगमी संदीपान भुमरेंच्याकडे नाही. संजय सिडसाट, प्रदीप जयस्वाल आदींच्या ताकदीवर त्यांचं गणित अवलंबून असेल, तर उद्धव ठाकरे यांना मिळणारा प्रतिसाद खैरे यांच्यासाठी लाभदायक ठरू शकतो. MIM रिंगणात असल्यानं तसं येथील गणित गुंतागुंतीचं बनलं आहे, त्यामुळे मतांचा कौल कुणाकडे जाणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल. नगरमध्ये डॉक्टर सुजय विखे यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके यांनी तगडं आव्हान उभं केलं आहे. लंकेंना नगरमध्ये सर्वदूर आश्चर्यकारक पाठिंबा मिळताना दिसतोय. विखेंची स्वतंत्र यंत्रणा आहे, पक्षापेक्षा या यंत्रणेच्या माध्यमातून त्यांनी प्रचारावर भर दिलाय, पण लंकेंच्या रूपाने प्रथमच विखेंपुढं मोठं आव्हान उभं राहिल्याचं चित्र आहे. शिर्डीताई शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे विरुद्ध भाऊसाहेब वाघचौरे अशी काट्याची टक्कर आहे, मात्र लोखंडे यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी पसरली तर ठाकरेंबद्दल सहानुभूती दिसते, ती वाघचौरे यांच्या पत्त्यावर पडू शकते. बीडमध्ये भाजपाच्या पंकज मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्यातील सामनासुद्धा रंगतदार अवस्थेत पोहोचला आहे. आधी पंकजा यांच्यासाठी सोपी वाटणारी ही निवडणूक आता अटीतटीला आली. मराठा आरक्षणाचा मुद्दा या मतदारसंघात निर्णायक ठरणार असल्याचं बोललं जात आहे. सोनवणे यांचे आव्हान पेलण्यासाठी मुंडे यांनीसुद्धा मोदींपासून गडकरींपर्यंत सर्वांच्या सभा लावून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न चालवला आहे, परंतु मुस्लिमांविषयीच्या पंतप्रधानांच्या वक्तव्याने मुंडे फॅमिलीची मुस्लिम मतपिढी धोक्यात आल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे. हे पाहता बीडच्या निकालाकडे राज्याचं लक्ष असेल. पुणे लोकसभेत भाजपाचे मुरलीधर मोहोळ व काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यातील टक्कर आता निर्णायक वळणावर आली. सुरुवातीला मोहोळ अगदी सहज सुटतील, सहज जिंकतील असं चित्र होतं,
परंतु हे चित्र आता पालटतं आहे. वडगाव शहरी पुणे कॅन्टॉनमेंटमध्ये धंगेकरांचा जोर दिसतो आहे, तर कसबा पर्वती थोड्याफार फरकाने दोन्ही उमेदवार म्हणजे असं सेम चालण्याची शक्यता आहे. हे पाहता भाजपाचे घरचे मैदान असलेल्या कोथरूडवरच मोहोळ यांची भिस्त असेल, परंतु तेथून त्यांना 60,000 मतदान मिळवणं आवश्यक आहे असं चर्चा आहे असं मानलं जात आहे. धंगेकर यांनी कोथरूडमधून मतं खेचण्यासाठी रणनीती आखली. वंचितचे वसंत मोरे, MIMचे अनिस सुनके हे सुद्धा रिंगणात आहेत. ते धंगेकरांची किती मतं खाणार किंवा किती खेचणार यावर इथलं गणित अवलंबून असेल. मावळात शिंदे गटाचे श्रीरंग बारणे व ठाकरे सेनेचे संजोग वागिरे पाटील यांच्यात काट्याची टक्कर होते. बारणे यांच्याबद्दलची नाराजी अजूनही पूर्णपणे दूर झालेली दिसत नाही. सहकारी पक्षाकडून त्यांना किती मदत होणार हे आता पाहावे लागेल. उद्धव ठाकरे यांना मिळणारी सहानुभूती वागिरे यांच्याकरिता प्लस पॉईंट ठरतो आहे. अर्थात बारणेंनी सभा रॅलीज सेलिब्रिटीच्या माध्यमातून प्रचारात एक रंगत आणण्याचा प्रयत्न केला आहे, आव्हान उभं ठाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं वागिरींसाठी सुद्धा विजय हा सोपा नसेल. शिरूरमध्ये अजितदादा गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील व शरद पवार गटाचे डॉक्टर अमोल कोल्हे पुन्हा आमनेसामने आलेत. आढळराव यांनी 3 मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेलं आहे, तर कोल्हे दुसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जातात. या मतदारसंघातील बहुतांशी नेते व सर्व आजीमाजी आमदार एखादा अथवा आमदार वगळता म्हणजे शिरूरचे आमदार वगळता सर्व आमदार माजी आजी शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्याबरोबर आहेत. पण सर्वसामान्य मतदार तुतारी हातात घेईल असं चित्र आहे, त्यामुळे लढत चुरशी वाढत असली तरी कोल्हेंचे पारडे काहीसे जड दिसते. महाराष्ट्रात सगळीकडे शरद पवार साहेब उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळताना दिसत आहे. एकूणच या 11 जागांवरसुद्धा महायुतीचे अस्तित्व पणाला लागले. पहिले 3 टप्पे महाविकास आघाडीसाठी पॉझिटिव्ह तर युतीकरिता निगेटिव्ह ठरलेत. आता 4th टप्प्यातही हाच ट्रेंड कायम दिसतो आहे. मतांची टक्केवारी कशी राहते आणि त्याचा निकालावर काय परिणाम होतो हे पाहावं लागेल. तोपर्यंत निकालाची आपण वाट पाहू. आपल्याला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आपण लाईक शेअर कमेंट करून आम्हाला नक्की कळवा, आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.